विश्वासाचं परिपूर्ण नाव म्हणजे चौधरी पाटील यांचं समर्थ फर्निचर अँड मॉल भव्य मान्सून धमाका ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉल शून्य टक्के व्याजदरानं बजाज फायनान्स आणि टीबीएस फायनान्स उपलब्ध समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी संपर्क चौऱ्याहत्तर नऊशे नव्याण्णव बारा शून्य शहाण्णव आणि पंच्याण्णव पाचशे सत्तावीस एक्कावन्न सातशे सत्तावीस शासनाच्या मालकीचा मुरुम राहुरी हद्दीतून चोरून नेत असताना पोलीस प्रशासनानं कारवाई करून डंपर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आणून लावला मात्र एसी गाडीमध्ये फिरणाऱ्या पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं राजकीय पुढाऱ्याशी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तडजोड करून मुरुमानं भरलेला डंपर कारवाई न करता सोडून दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आर्थिक तडजोड करणारे सदर कर्मचारी आणि तो वरिष्ठ अधिकारी कोण याची तालुक्यामध्ये मोठी चर्चा सुरू आहे गौणखणीज वाहतूक करणारे वाहन अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्यानंतर राहुरीमध्ये या वाहनावर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कारवाई करत पकडलं होतं राहुरी महसूल आणि पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणलं असता राजकीय आणि पदसिद्ध पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं तडजोड करून हे वाहन सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे यामध्ये नेमकं काय गौड बंगाल दडलंय याची चर्चा सध्या राहुरी शहरामध्ये सुरू आहे

आणि कारवाई करण्यासाठी आणला असता मालक असणाऱ्या शहरातील एका बड्या राजकीय नेत्याच्या अत्यंत जवळच्या त्या एका नाथानं कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले शहराच्या एका बड्या राजकीय पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उपपदावर सत्ता भोगत असलेल्या पदाधिकाऱ्यानं मध्यस्थीसाठी पोलीस ठाणं गाठत कारवाई टाळण्यासाठी बोलचाली सुरू केली आणि तडजोड घडून आणली आणि पकडलेलं वाहन विनादंडासह कारवाई न होता सोडण्यात आलं यामध्ये आर्थिक तडजोड झाली की तसंच वाहन सोडलं हे मात्र गुलदस्त्यामध्ये असून वरिष्ठ अधिकाऱ्यानं कायदेशीर कारवाई न करता मेहरबान होण्याची कृपा केलीच कशी अशी चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे कारवाईत पकडलेलं वाहन जर राजकीय पदाधिकाऱ्याच्या खास मर्जीतल्या इस्माचं नसतं तर सोडलं असतं का दंडात्मक कारवाई केल्याशिवाय वाहन सोडलंच कसं यात नेमकं काय घडलंय का आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडलंय ते विनादंड का सोडलं अशी चर्चा सध्या शहरामध्ये ऐकायला मिळतेय तर हा सर्व प्रकार संशयास्पद असून यात काय गौड बंगाल दडलाय याची चर्चा सध्या सुरू आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी